मामले पर बात करते हुए शिंदे गुट के विधायक व मंत्री दीपक केसरकर ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि एसआईटी अपना काम करी है, जांच में सच सामने आएगा। अशी अपेक्षा असते, त्याला चौकशी होते आणि ज्यांच्यावर आरोप केले जातात त्यांना सुद्धा ही संधी असते की आपण या प्रकरणामध्ये आपला काहीही संबंध नाही हे सुद्धा सिद्ध करण्याची संधी असते, त्याच्यामुळे चौकशी होऊन दे आणि मग काही ते सत्य पाहिजे। हे बघा, याच्याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु ज्यावेळेला एखाद्या प्रकरणामध्ये काही पुरावे मिळत नाही त्याला याचिका मागे घेते तर तो तपासाचा भाग आहे, त्याच्यावर मी काय बघा हा प्रश्न जो आहे तो तुम्ही ज्यावेळेला ते संपूर्ण तपासाची कागदपत्र असतात आरटीआय करणे तुम्हाला ते मिळू शकतात, ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये योग्य आहे की अयोग्य आहे। नंतर तुम्ही हा प्रश्न घ्या की भारताची सिस्टम अशी आहे की कोणीही मनुष्य कोर्टामध्ये जाऊन त्याच्या रक्षण घेतली नसते आणि एक ज्युडिशियल सिस्टम अशी आहे की तुम्ही कुठलेही निर्णय असे घेऊ शकत नाही की जे कायद्याच्या निकषावर बसत नाही आणि त्याच्यामुळे कायद्याच्या निकषावर ते बसत असेल तरच मागे घेऊ शकतात, नाही तर ते मागे घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली।